जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, कारण नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. गिरणा धरणावरती अवलंबून असलेल्या गावांना उष्णतेची तीव्र झळ बसते आणि त्याची दाहकता लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. तसंच पाण्याच्या या प्रश्नासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत होती, त्यामुळे केवळ नागरिकांची तहान भागावी यासाठी गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. गिरणा धरणातल्या विसर्गामुळे जळगाव जिल्ह्यातील 40 गाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव आणि पाचोरा या तालुक्यातल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.